आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय कुठे घेऊन चाललंय काय करतोयस तू? अरे काय चाललंय तुझं? जाऊ दे ना मला. अरे बुकटाने इथे उभं राहा आणि ऐक माझं. गौरीजींचे मामा मामी आले तिथे, जाऊ दे मला. अरे थांब रे, ते गौरीजींचे मामा मामी नाहीयेत. बरंच ना तू, त्यांनीच सांगितलंय मला. आणि ते का खोटं बोलतील? तुला खरंच काही कळत नाही का? तू मुद्दाम करतोस. म्हणजे ते गौरीजींचे मामा मामी आहेत. म्हणजे तुझे कोण? माझे म्हणजे? अरे गौरीजींशी नातं जोडायचं ना तुला. आज जर गौरीजींचे आई बाबा असते तर ते तुझे कोण झाले असते? अरे शाळेत नाती शिकवायचे तेव्हा दांडी मारायचं का तू? सासू सासरे झाले असते ना. मग आज जर त्यांना आई बाबा नाहीयेत पण हे मामा मामीच त्यांचे आई बाबांसारखे, मग मामा मामी तुझे कोण झाले? कोण? अरे सासू सासरे. आता तुला त्यांच्या मुलीचा हात हवाय ना, मग तू काय करायला पाहिजे? काय? अरे आधी मुलीच्या आई वडिलांना इम्प्रेस करायला हवं ना. त्यांना पटव बॉस, त्यांना एकदा कळू दे ना तुझं गौरीजींवर किती प्रेम आहे. एकदा का ते कन्व्हिन्स झाले ना, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग त्यासाठी काय करू मी? अरे तू गौरीजींसाठी चांगला नवरा होऊ शकतोस हे कळू दे त्यांना. गौरीजींना कामात मदत कर. मी नाही, आपण भाड्याने माणूस आणूयात एक, तो तुझ्यावरची सगळी कामं करेल आणि त्यांना इम्प्रेस पण करेल. मग तोच सगळ्यांना सांगेल मला रुद्र सरांनी ठेवलंय, तुम्ही त्यांच्याशी लग्न करा. काय बोलतोयस तू? हे बघ, प्रत्येक नवऱ्याला आपल्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी करावंच लागतं. अरे पण हे सगळं गरजेचं आहे का? मला नाही पटत. अरे त्यांच्या मनात गौरीजींच्या पहिल्या नवऱ्याबद्दल वाईट आठवणी असतील ना, मग त्या पुसून तुझी नवीन इमेज तयार कर, तरच ते तुला पसंत करतील. कळलं? जा आणि मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव. ओके, ऑल द बेस्ट. अरे जा आणि जग जिंकून ये, मामा मामींना जिंकून ये. सारे जा. अरे वा, शहाणी आहे हो आमची नात, आमच्यासाठी पाणी घेऊन आली. वा वा वा, शाबास.